नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला वाळके हिरव्या वाटाण्याचं झणझणीत कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे वाटाणे मी रात्री भिजत घातले होते पाण्यामध्ये, तर मस्त असे भिजलेत। कधी पण वाटाण्याचं कालवण करायचं असेल का नाही तर रात्री भिजत घालायचे, मी सकाळपर्यंत चांगले भिजतात। किंवा संध्याकाळी करायचं असलं तर सकाळी भिजत घालायचे। आता हे आपण 1 ते 2 पाणी असे स्वच्छ धुवून घ्यायचे, भिजत घालायच्या अगोदर पण धुवून घ्यायचे। त्यासाठी मसाला बघा, एक तंबाटं घेतलेलं आहे, एवढं सुक्कं खोबरं घेतले, आणि एक कांदा बघा असा कापून घेतलेला आहे, असं उलटा करून ठेवलं आहे। त्याच्यावर मी ह्या 2 हिरव्या मिरच्यांमध्ये कापून घेतल्यात, कारण की नाही कापल्या तर त्या उडतील। आणि हे थोडंसं आलं बघा आहे। हा सगळा मसाला गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा, असं फिरून फिरून बघा असं भाजून घ्यायचं, खोबरं, मिरची, टमाटर। त्यांना काय होतं, चव छान येते। रेसिपी बघितली की नाही, लाईक आणि कमेंट करत जा। तुम्ही लाईक करायचं विसरता, कमेंट करायचं विसरता। तर आता हे मी असं पद्धतीत हलवून हलवून भाजून घेते। मसाला बघा मी भाजून घेतलेला आहे। खोबरं बघा किती छान असं भाजले, फिरवून फिरवून भाजायचं म्हणजे चांगलं भाजलं जातं। मिरची भाजलेली आहे, ही आलं भाजले, ही 1 गड्डी लसूण घेतलेला आहे, हा कांदा पण बघा चांगला भाजून घेतला, आणि तंबाटं पण जाळीव चांगलं भाजून घेतले। हा एवढा मसाला मिक्सरला आपण बारीक करणार आहे। वाटाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पूर्ण पाणी नितळून घ्यायचं, पाणी ठेवायचं नाही बघा बिलकुल। तर अशा पद्धतीत पाणी नितळून घेतलंय, तवा गरम करत ठेवलाय। तर त्याच्यामध्ये आपण हे वाटाणे टाकून घेऊया। ही 1 वाटी वाटाणे होते, म्हणजे 150 ते 200 ग्रॅम वाटाणे असतील। आणि हे आपण मीडियम गॅसवर डाग पडस्तर आपल्याला ह्याला भाजून घ्यायचे आहेत। जर ह्या असल्या सुक्या वाटाण्याच्या जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर ह्याच्या खाली मी देते। मी टाकलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं। एक तर असं टाकलेलं आहे की तुम्हाला एकदम मिसळसारखी चव येणार, ती पण रेसिपी ह्याच्या खाली तुम्हाला रिंग देते। आता हे आपण चांगलं भाजून घेऊया। वाटाणा बघा भाजून घेतलेलं आहे, असं डाग पडस्तर भाजून घ्यायचा बघा। एकदम असं करपून द्यायचा नाही, फक्त असे छोटे 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 असे डाग पडले का नाही की का बंद करायचा गॅस। बघा आता हे बंद केलेला आहे। मसाला मी मिक्सरला बघा बारीक करून घेतल्यात, पाण्याचा वापर केला नाही, कारण की नाही तंबाटे पण होतं, कोथिंबीर होती ना, तर त्यामुळे पाणी लागत नाही आहे। हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्याच्यावर हे वाटाणे बघा असे ठेवायचे। कारण कुणाकडे जर खलबत्ता नसेल तर मी ते दोन्ही प्रकार तुम्हाला सांगते। हे तुम्ही असं कॉटनचा कपडा घ्या, आणि दुसरं काय असेल तर त्यांना असं कुटून घ्यायचं बघा, अशा प्रकारे ना कुटायचं, असा हात लावायचा, कारण उडत्या तिकडं तिकडं, तर असे कुटून घ्यायचे। जास्त आपल्याला त्याचं एकदम असं पीठ वगैरे करायचं नाहीये। हे फक्त असं एका वाटाण्याचे 2 भाग झाले पाहिजे बघा, अशा प्रकारे असं मारलं की बघा असं चेंबलं पाहिजे, बस एवढंच करायचे। कारण जास्त जर चुरा केला ना तर त्याची अशी चव एवढी चांगली लागणार नाही। तर तुम्ही असं कपड्यावर केलं तरी चालेल, नाही तर खलबत्त्या थोडं थोडं घेऊन कुठलं तरी चालेल। तर आता हे मी कुठून घेते, कुठून घेतलंय बघा, तर अशा पद्धतीत कुठून घ्यायचं। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल 1 चमचा टाकायचं, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये छोटा 1/2 चमचा मोहरी आणि छोटा 1/2 चमचा जिरे चांगले तडतडून द्यायचे। त्याच्यामध्ये बघा कढीपत्ता, कढीपत्ता टाकल्यानंतर बघा कांदा टाकायचा। तर हा कांदा मी ह्याच्यामध्ये चॉपरमध्ये बारीक करते, तसा राहतो। मी काय करते, हा पहिला कांदा जर आपला असा हलवला का नाही थोडासा, मग त्याच्यामध्ये टाकते। काय होतं माहिती आहे का, असं तर चालूमध्ये जर मी असंच टाकत बसले का ना, तर माझा हा हात असा येतो आणि हा असा येतो, मग ते व्हिडिओ काढताना मध्ये ते माझा हात पण दिसणार नाही आणि ते भांडं पण दिसणार नाही। त्यामुळे जेवढं टाकता येईल तेवढं टाकते, आणि नंतर मग मी त्यात थोडासा टाकते कांदा जो राहिलेला आहे तो त्याला। आता हा आपण कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, जास्त काय मी असा लाल वगैरे केला नाही, साधारण कांदा भाजला का नाही की त्याच्यामध्ये थोडीशी हळद, ह्याची रेसिपी पण मी टाकलेली आहे। आता हे थोडं मिक्स करून घेऊया, बघा कसा कलर आलेला, आपल्या घरच्या हळदीचा ना कलर छान येतो आणि चवीला पण छान लागतं। मी 3 प्रकारच्या हळदी टाकलेल्या आहेत। आता हा मसाला बघा मी मिक्सरला बारीक केलेला आहे। तर आता मी असं नाही टाकू शकत ना बघा, हे असं येत नाही टाकायला। तर मी काय करत होते असं, तर मग ते कॅमेरामध्ये नीट दिसत नाही, त्यामुळे मी काय करते, जेवढं येईल टाकायला तेवढं टाकते, आणि नंतर मग मी असं हे हलवायला घेतलं घेतल्यानंतर टाकते। हे मी तुम्हाला आज असं का रेसिपीमध्ये सांगते, कुणीतरी दादांनी मला अशी कमेंट केली की तुम्ही सगळं का टाकत नाही, तर ते कारण आहे, जो मी मसाला कांदा टमाटर जे दाखवते ना, ते जेवढं मी चॉपरमध्ये म्हणा प्लेटमध्ये म्हणा असं टाकता येईल एका हातानं तेवढं टाकते, ह्या हातानं टाकते, इकडं कॅमेरा असल्यामुळं मला ते टाकायला येत नाही। तर असं काय नाही आहे, मी हे सगळं टाकतात। हे चांगलं आपण भाजून घेऊया। मसाला टाकल्यानंतर बघा 1 मिनिटभर फक्त मी परतून घेतलेलं आहे, त्याला तेल सुटलं आहे बघा चांगलं असं। आता ह्याच्यामध्ये बघा हा कांदा लसूण मसाला 1/2 चमचा टाकलाय, तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। आणि गरम मसाला पावडर 1 चमचा, हा छोटा आकाराचा आहे, ह्याची पण मी रेसिपी टाकलेली आहे। आता हे सगळं आपण परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा मसाला टाकल्यानंतर, ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे,
तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल, कोणता दुसरा मसाला असला तरी टाकला तरी चालेल. आता हे बघा मी वाटाणे कुटून घेतले होते, अशा प्रकारे कुटायचे, एकदम जास्त असे पावडर करायचे नाही. आता ह्या मसाल्यामध्ये आपण हे परतून घेऊया. परतून घेतलेले आहे आणि गॅस आपला मीडियम आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं, तुम्हाला किती वाटाण्याचं कालवण आहे ते पाणी टाकायचं. तर ह्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी वाटण वाटलेलं होतं हे, तर त्यातच मी पाणी घेतलेलं आहे. तर हे पहिलं आपण हलवून घेऊया. ह्यात आपल्याला अजून पाणी टाकायचे, कारण जेणेकरून आपले वाटाणे शिजतात. आता हे वाळलेले वाटाणे आहेत, तरी पण ह्याला पाणी जेवढं तुम्हाला शिजायचं आहे तेवढ्याच प्रमाणात टाका. म्हणजे हे शिजतील पण लई वेळ लागत नाही, पण शिजायला एक 15 ते 20 मिनटं मीडियम गॅसवर किंवा बारीक गॅसवर शिजायला लागतं. पण हे ह्या अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं ना तर एक नंबर कालवण लागणार, तुम्हाला मिसळसारखं हे जे चव येणार. तुम्ही करून बघा. आता हे आपल्याला मी बारीक गॅसवर शिजून देणार आहे. बारीक गॅसवर ठेवलं होतं बघा, 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. बघा मस्त असं झालेलं आहे, अशा पद्धतीत बघा किती छान असं शिजलेलं. जास्त वेळ लागत नाही, पण मीडियम गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल आणि बारीक गॅसवर जरी ठेवलं तर चालेल. जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा.